नमस्कार मंडळी, मी विनायक वरंग, माझा सिंधुदुर्ग यूट्यूब चॅनलवर करतोय तुमचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आजच्या या ब्लॉगच्या माध्यमातून पाहणार आहोत माझ्याच गावातील म्हणजेच कुडाळ तालुक्यातील वारंगांची तुळसुली या ठिकाणी असणारा गोठणादेवीचा जो दसरा उत्सव आहे त्रयोदशीला होतो तो आज आपण पाहणार आहोत. तुफान गर्दी असते, कशाप्रकारे देव त्या ठिकाणी येतात, त्याच्यानंतर महिलांचा जो ओटी भरण्याचा कार्यक्रम असतो तो, आणि जी तुफान गर्दी ती आजच्या या ब्लॉगच्या माध्यमातून मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो आहे माझा सिंधुदुर्ग विनायक वारंग या यूट्यूब चॅनलवर. चला तर माझ्यासोबत तुम्ही शेवटपर्यंत असंच राहा. आणि वारंगांची तुळसुली या ठिकाणी असणाऱ्या गोठणादेवीच्या उत्सवास सर्व भाविकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे, आणि नाही म्हटलं तरी हजारो भाविक या ठिकाणी येत आहेत. आणि या उत्सवाचा नेमकं काय स्वरूप आहे ते या ठिकाणी असणारे आमचे ज्येष्ठ नागरिक जनार्दन आबा वारंग, तदनंतर राजन वारंग आणि हरिश्चंद्र वारंग यांच्याकडून ह्या कार्यक्रमाविषयी आपण जाणून घेतो आहे. काका, काय म्हणजे कशा रीतीने हा कार्यक्रम चालतो, गोठणादेवीचा जो उत्सव आहे दसरा उत्सव कशा रीतीने चालतो, काय सांगाल? गोठणादेवी ही एक कारापात देवस्थानमधील देवी आहे. या ठिकाणी त्रयोदशी दिवशी गोठणादेवीच्या भेटीसाठी 12 तास राठी गावातील सर्व लोक आणि बायका ओटीचा मान करण्यासाठी सर्वजण येतात, आणि सगळ्यांच्या ओट्या भरून झाल्यानंतर देव संचाररूपी देवीची भेट घेतात. भेट घेऊन झाल्यानंतर देव तिथून गवस यांच्या मांड्यावर जातात. तिथे गवस यांची मानाची भोटी असते. ती भोटी भरल्यानंतर ते संचार रूपात उभे राहून गवस त्यांना कौल देतात. त्यानंतर देव तिथून श्रीदेव लिंगेश्वर मंदिराकडे जातात. तिथे गावाचं जे काय अवसारी पडस्ताळ वगैरे विचारायचं असतं ते तिथे विचारलं जातात, आणि त्याच्यानंतर समारोप होतो. ओके, धन्यवाद. या ठिकाणी माझा सिंधुदुर्ग या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही या गोठणादेवीच्या उत्सवाविषयी सांगितलात, खूप खूप धन्यवाद, आणि तुम्हाला या उत्सवासाठी खूप खूप शुभेच्छा. येतोय, कॉल करतोय.
Thank you.
يو كاي باربي نوكو انا प्रस्थान करत आहेत आता याने एक गोड पान खाल्लेलं आहे आणि याने आईस्क्रीम खाऊन तो आता इकडे आलेला आहे चला त्यांच्यासोबत आपण पूर्ण हा जो उत्सव आहे तो पाहूया बाबा
बंधू प्रकाश पारंग आणि राजन पारंग आपल्यासोबत आहेत. प्रकाश पारंग कल्याणला असतात आणि आज या ठिकाणी उत्सवासाठी खास आलेले आहेत. राजन पारंग गावातच असतात, मागच्या ब्लॉगमध्ये तुमची ओळख झाली होती त्यांना. आणि या उत्सवाला आल्यानंतर त्यांनी माझे ब्लॉग ते बघत असतात आणि ती वाहवा त्यांनी केली होती. त्यांना म्हणत होतं की मत व्यक्त करा, पण ते बोलले शब्दात मी व्यक्त करू शकत नाही, ते त्यांच्या हृदयात आहे. निश्चितच त्यांना आजच्या या उत्सवासाठी मी शुभेच्छा देतो आहे आणि पुन्हा परत मुंबईला गेल्यानंतर त्यांच्यासोबत मी असणारच आहे. अशा प्रकारे आजच्या या ब्लॉगच्या माध्यमातून कुडाळ तालुक्यातील वारंगांची तुसुली म्हणजेच आमच्या गावी गोपनादेवीचा जो उत्सव आहे तो मी दाखवण्याचा प्रयत्न केला या माझा सुंदर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. खूप तुफान गर्दी असते, जशी आंगणेवाडीच्या जत्रेला गर्दी असते त्याचप्रमाणे हा जत्रा उत्सव आपल्याला पाहायला मिळतो. दसरा आहे आणि तरीसुद्धा जत्रेला जशी गर्दी असते त्याप्रमाणे या ठिकाणी गर्दी सकाळपासून ती सुरुवात होते. 4 वाजता देव येतात या ठिकाणी 4-4:30 दरम्यान, आणि तदनंतर लाईन पूर्ण लागलेली असते. सर्व गर्दी या ठिकाणी बघायला मिळते. खूप भाविक भक्तजन या कुडाळ तालुक्यातून नव्हे तर पूर्ण मुंबईपासून सुद्धा या ठिकाणी येत असतात. आजच्या या ब्लॉगच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवलं आहे. पुन्हा एकदा नवीन कंटेंटसोबत असणार आहे तुमच्यासाठी. मी विनोद पारंग, माझा सुंदर यूट्यूब चॅनलवर. चला तर बाय बाय.